कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लोणावळा इथे विशेष संघटनात्मक चर्चा करण्यासाठी 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवानंद भोईर, युवा प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट चेतनदादा पाटील आणि राज्याच्या 30 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राज्याच्या 30 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या महसूल विभागाप्रमाणे वर्गवारी करून 5 विभागातील संपर्क प्रमुख आणि लोकसभा विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्ती आणि कार्याचा आढावा घेण्यासाठी लोणावळा इथे 2 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या महसुली विभागामध्ये संपर्क प्रमुख आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा, समाजाभिमुख संपर्क यावर भर देण्यात आला. यावेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी असा एल्गार केला की कोळी महासंघ राज्यातील सर्व कोळी समाज संघटनांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होतोय आणि त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बळावर येत्या 6 महिन्यात कोळी समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आराखडा निश्चित करणार. यावेळी सर्वांनीच आपल्या मनोगतात सांगितलं की अनुसूचित जमातीचे दाखले हा आपला खरा केंद्रबिंदू आहे. कोळी जमात अनुसूचित जमातींमध्ये असताना देखील त्याचे लाभ सुलभरित्या मिळू नये म्हणून उभ्या राहिलेल्या यंत्रणेला धक्का देण्यासाठी राजकीय एकजूट दाखवणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यप्रणाली अवलंबली जाणार आणि आगामी लोकसभा विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोळी महासंघाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार. यावेळी रमेशदादा पाटील यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका आणि कोळी महासंघाची पुढील दिशा काय असेल यावर अधिक माहिती दिली. गेल्या 2 दिवसापासून कोळी महासंघाचे जेवढे पदाधिकारी होते 5 विभागामधनं आम्ही सर्वजण इथे उपस्थित होतो. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व विभागातनं आमचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलावलं होतं. कारण गेल्या अनेक वर्षापासून आमच्या काही समस्या होत्या, या शासनाने त्या समस्यांवर विचार केलेला आहे आणि त्या समस्यावर विचार केल्यानंतर आज आम्ही आमच्या संपूर्ण विदर्भातनं, मराठवाड्यातनं आणि कोकणातनं जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा केली की जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि ब्लड रिलेशन हे GR आपल्याला शासनाकडनं निघणार आहेत आणि त्याच्याकरता एक न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे. त्या समितीचा 1 महिन्यात अहवाल येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही विनिमय करण्यासाठी इथे सर्वजण उपस्थित होतो आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन झालं आणि त्यांच्या पण काही सूचना आल्या, त्या सूचनासुद्धा या महासंघाकडे त्यांचा विचार केला जाईल आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जे काय पुढचा महासंघाची वाटचाल आहे त्याविषयीसुद्धा चर्चा झाली. येणाऱ्या काही निवडणुका आहेत, येणारं काही संघटन आहे, संघटन कसं मजबूत होईल याच्यावर तालुकावाईज, जिल्हावाईज, स्टेटवाईज आमचा त्याच्यावर डिस्कशन झालं, विचार विनिमय झाला आणि ते आज सर्वांच्या संमतीने ठराव घेण्यात आला. आरक्षणामध्ये मराठा समाज आहे, OBC समाज आहे, धनगर समाज आहे, यांचे मोर्चे वगैरे निघतात, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. आम्हाला फक्त त्या आरक्षणाचे फायदे मिळत नाही. जे आरक्षणाचे फायदे काही लिमिटेड ज्या जमाती आहेत तेच घेत आहेत, आम्हालासुद्धा त्या आरक्षणाचे फायदे मिळायला पाहिजे. कारण आरक्षणाचे फायदेपासून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेलो आहोत आणि ते मिळावं म्हणून सातत्याने आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आणि शेवटी गेल्या महिन्यात 20 तारखेला शासनाने निर्णय घेतला की ह्यांनासुद्धा आपण आरक्षण नाही तर संरक्षण दिलं पाहिजे आणि त्या संरक्षणामध्ये ज्या काय फॅसिलिटी आम्हाला ज्या आदिवासींना मिळतात त्या आम्हाला मिळाव्या म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते शासन देईल अशी आमची आशा आहे.
यावेळी या कार्यशाळेसाठी 1500 पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा अहवाल देखील जाणून घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.